हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्मून मिळत नाहीत। बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस राणे, राज ठाकरे आणि शिंदे। रत्नागिरीतील सभेतून शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मीच ठाकरे घराण्याचा वारस, अभिमानाने सांगतो शहांच्या खोट्या सर्टिफिकेटची मला गरज नाही। ठाकरेंचा पलटवार, तर शहांनी माझ्या वडिलांऐवजी स्वतःच्या वडिलांचं नाव वापरून मतं मागावी। ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरे वैयक्तिक शत्रू नाही, मात्र ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार त्यागल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा विषयच नाही असं मोदी म्हणाले, फडणवीसांकडून स्पष्ट। शुभ बोलणाऱ्या तू आडवा येस, तुला गाडूनच पुढे जातो, उद्धव ठाकरेंचं नारायण राणेंना प्रति आव्हान। मोदी शहांवर बोलाल तर कोकणात यायचा रस्ता बंद करू, राणेंनी ठाकरेंना दिलं होतं आव्हान। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। TV9च्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। बाळासाहेब बाळासाहेब म्हणायला ते काय तुमच्या वर्गात होते, बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच म्हणायचं, उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलं। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, ठाकरेंच्या आजारपणात रश्मीबहिणींना फोन करून रोज विचारपूस करायचो। मोदींकडून खुलासा तर माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता, आजारपणात माझं सरकार पाडलं, ठाकरेंचं प्रत्युत्तर। राजकारणात मुलं होत नाही म्हणून तुम्ही आमची मुलं कडेवर घेता, मात्र तुम्ही कचराच गोळा केला, बाळासाहेबांनी ज्याला गेट आउट सांगितलं तो तुमचा उमेदवार। कणकवलीतील सभेतून ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल, TV9च्या महामुलाखतीतून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का, राजकीय वर्तुळात चर्चा। निवडणूक झाल्यावर ठाकरे मोदींचं पुन्हा जुळू शकतं, कल्याणमध्ये ठाकरेंनी शिंदेच्या मुलाविरोधात कमजोर उमेदवार दिला, प्रकाश आंबेडकरांचा दावा। बाळासाहेब ठाकरेंवर TV9चा संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं, पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्विट। मोदींनी गेल्या 10 वर्षात मुलाखत दिली नाही, महाराष्ट्र हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याची वेळ, जयंत पाटलांची पंतप्रधान मोदींवर टीका। नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सावरकरांवर बोलू शकतात का, शहांचं आव्हान, तर तुम्हा श्यामाप्रसाद मुखर्जींवर बोला, ठाकरेंचं शहांना प्रति आव्हान। शरद पवारांना या वयात कुटुंब नाही सांभाळता आलं, महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा पवारांना टोला, तर ज्यांनी लग्नानंतर पत्नीला सोडलं त्यांना कुटुंब काय समजणार, मोदींच्या मुलाखतीवर रोहित पवारांची टीका। कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल, पराभव दिसत असल्यामुळे ठाकरे गटाने 2 उमेदवार दिले, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। महायुतीच्या 5 उमेदवारांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल, नरेश म्हस्के, उज्ज्वल निगम, रवींद्र बायकर, कपिल पाटील आणि यामिनी जाधवांनी उमेदवारी अर्ज भरला। काँग्रेसला सोडचिठ्ठी, संजय निरुपम शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होता, शिंदेकडून निरुपमांवर शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी। जिथे जातो तिथला भंडारा संपून जातो, उमेदवारीवरून संजय निरुपमांचं मिश्किल विधान, तर 20 वर्षानंतर स्वगृही परतल्याचीही प्रतिक्रिया। सभेनंतर अमित शाह किरण सामंतांमध्ये चर्चा, राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, शहांचे सामंतांना आदेश। किरण सामंतही रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते। आमचं सरकार आल्यावर जातीय जनगणनेसह 50% आरक्षणाची मर्यादा हटवू, पुण्यातील प्रचारसभेतून राहुल गांधींची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।